लागलेले आहेत काय सांगा? पाच राज्यांचे निकाल लागलेले आहेत. जे जे जिथे जिथे जिंकलेले आहेत त्यांचं तर मनापासून अभिनंदन करतो. लोकांच्या अपेक्षा सर्वांकडून आहेत, त्यांनी ते पूर्णपणे त्याच्यावर खरे उतरतील हे आमची सगळ्यांची अपेक्षा आहेच. ज्यांनी 100 दिवसाची वचन दिले आहेत, इतर काही असतील ते पूर्ण करावे ही आमची शुभेच्छा आहे. जे लढले ह्या निवडणुकीत त्यांचं देखील मी अभिनंदन करतो, कारण एका हिमतीने ताकदीने लढले, मला वाटतं ते एक खूप महत्त्वाची गोष्ट आहे. आणि जे निकाल होते आपल्या डोळ्यासमोर आहेतच. सर, तुम्ही स्वतः उत्तर प्रदेशला गेला होता, गोव्यामध्ये शिवसेनेने पूर्ण ताकद लावली होती, काय सांगाल? मला वाटतं निकाल तर आपल्याला कळलेला आहे, पण हे कुठेही नैराश्याचं वातावरण नाही. आपण बघत असाल आमचा एक जोश वाढलेला आहे, कारण पहिल्यांदा आम्ही एवढ्या मोठ्या ताकदीने प्रचाराला गेलो. सगळेच शिवसेनेचे नेते असतील, उपनेते असतील, युवा सैनिक, युवती सेना, महिला आघाडी, ही सुरुवात आहे. मला वाटतं सुरुवात करणं गरजेची असते. कधी ना कधी प्रत्येक पक्षाने अशी सुरुवात केलेली. इतर सर्व निवडणुका आम्ही बाहेरच्या लढणार आहोत ह्या मतावर आम्ही ठाम आहोत. कधीतरी पर्याय म्हणून तिथे उभा राहू हा एक विचाराने आम्ही तिथे जात आहोत. मला वाटतं ह्याच्यात एक महत्त्वाची गोष्ट होती की लोकांना विश्वास बसणं गरजेचं आहे की शिवसेना तिथे ठामपणे लोकांसोबत उभी राहील. 17 नंतर आत्ता आम्ही जेव्हा निवडणूक लढलो, आता आम्ही ठरवलं की प्रत्येक निवडणूक लढू. जेव्हा आम्ही निवडणूक लढवायचा निर्णय घेतला ह्यावेळी की कंटिन्युटीमध्ये निवडणूक लढणार, एक लोकांसमोर सिरियसनेस तो एक दर्शवला जातो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण बघाल की पुढच्या काही निवडणुकांमध्ये शिवसेनेवर जो मतांच्या मार्फत विश्वास दाखवला जाईल तिथे तो वाढेल. ही एक सुरुवात होती. आधी 3 होते, आता 11, आम्ही अजून लढू. कधी ना कधीतरी यश येईल. आपण कित्येक पक्ष असे देशात बघितलेले आहेत जे कधी एकदम थोडेफार होते, ते आता देशभरात पसरलेले आहेत. तर सुरुवात कुठून तरी करायला लागते, तशी आम्ही सुरुवात केलेली. विकासाचा मुद्दा घेऊन पंजाबमध्ये लागलं, कुठल्याही जाती भेद किंवा धर्माचा मुद्दा नव्हता, तशाच प्रकारे शिवसेना देखील त्याच्या. आपने गेले 5 वर्षात पंजाबमध्ये मेहनत देखील केली. मागच्या टर्ममध्ये पण मला वाटतं 30-31 त्यांचे आमदार होते. जर आपण बघितलं असेल आपची ही दिल्लीत देखील 3री टर्म आहे. तशी शिवसेनेची ही महाराष्ट्रात 1ली टर्म असताना आम्ही बाहेर जाण्याचं धाडस केलेलं आहे आणि आम्ही ते धाडस चालू ठेवू. महाराष्ट्रात कुठेही याचा परिणाम होणार नाही. एकच चांगला परिणाम असा आहे की तिन्ही जे मित्र पक्ष आहेत, आम्ही शिवसेना असेल, राष्ट्रवादी काँग्रेस असेल, काँग्रेस असेल, महाराष्ट्रासाठी आम्ही लढत राहू, झगडत राहू आणि देशात महाराष्ट्राचा आवाज बुलंद करू. अजून एक ऑफर दिले की शिवसेनेने आजही आमच्यासोबत यावं, वेळ गेलेली नाही असं ते म्हणत आहे. मी त्या लोकांवर बोलतच नाही, मी चांगल्या गोष्टींवर बोलतो आणि चांगली कामं करणं याच्यावर फोकस करतो. थांबा तर विचार करायला हिंदीत थोडं. गोव्यामध्ये एक सक्षम पर्याय द्यायला नक्की झालेलं आहे. जसं मी सांगितलं की पुढच्या वेळी आम्ही अजून हिमतीने लढू, ताकदीने लढू, प्रत्येक स्तरावर लढू. मग ग्रामपंचायतीचे इलेक्शन असतील किंवा लोकसभेचे असतील, हिंमत ताकद ही न हरता लढणं हे गरजेचं आहे. कन्सिस्टन्सी ठेवणं गरजेचं आहे आणि ती कन्सिस्टन्सी आम्ही ठेवू. 5 राज्यों में जिन्होंने सरकार बनाने की कोशिश की और सफल रहे हैं उनका मैं अभिनंदन करना चाहता हूँ. ये पूरी उम्मीद है कि जो भी उन्होंने वचन दिए उस पर खरे उतरेंगे. और सबसे अहम चीज़ ये है कि जो भी इस चुनाव में लड़े उम्मीदवार करके हो और भी जो विधायक बने उनका सभी का मैं अभिनंदन करना चाहता हूँ. जहाँ जहाँ अलग पार्टीज आगे आई, जैसे पंजाब में आप आई है, उनका भी मैं अभिनंदन करना चाहता हूँ. सर, आप खुद यूपी गए थे प्रचार करने के लिए, गोवा में आपने पूरी ताकत लगाई थी शिवसेना ने, क्या कहना चाहेंगे कि कहाँ कम रहे? यही कहना चाहूँगा कि ताकत और हिम्मत कम नहीं हुए, बड़ी है. उत्साह बढ़ा है, कॉन्फिडेंस भी बढ़ा हुआ है कि अभी जो भी खामियाँ थी वो पूरे हम दूर करेंगे. जो भी वहाँ यूनिट्स थे, रीजनल यूनिट्स हैं, उनको स्ट्रेंथन करेंगे. एक संगठन पे अभी हम फोकस करेंगे और अगले 5 सालों में आप देखेंगे कि वहाँ भी हमारा इम्पैक्ट अच्छा होगा. अच्छा खासा पॉजिटिव इम्पैक्ट है, सभी साथ में है. और देश में आप देख रहे हो जहाँ जहाँ कोई तीसरा एक फेस आगे आ रहा है, जैसे पंजाब में आप हो या फिर बंगाल में TMC हो, वैसे महाराष्ट्र में महाविकास आघाड़ी सरकार है और मजबूत है. कशापेक्षा कुठचा शब्द? ठीक आहे. पद्धतीने पंजाब मध्ये आपने पर्याय दिला, मेहनत केली आणि एक हाती सत्ता आणली, शिवसेनेसाठी ते शक्य आहे? गेल्या अनेक वर्षापासून शिवसेना महाराष्ट्रामध्ये काम करते, सत्तेत आधी पण होती, आत्ता पण आहे. एक हाती पर्याय महाराष्ट्र देणं शक्य आहे का? आणि मला वाटतं आम्ही सगळे मजबूतपणे महाविकास आघाडीचं सरकार आता चालवत आहोत. मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे असतील, उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब असतील, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात साहेब असतील, त्यांच्या नेतृत्वाखालती आम्ही हे मजबूत सरकार चालवत आहोत. लोकांचा विश्वास आपल्याच काही सर्व्हिसमध्ये आणि पोलमध्ये आपण बघत आहात की ठामपणे दुसऱ्यांदा मुख्यमंत्र्यांनी सलग दुसऱ्यांदा 2 वर्षात झालेला आहे, बसलेला आहे. आणि हा विश्वास आम्ही पुढे नेण्याचं कार्य करत आहोत. महाराष्ट्र मॉडेल
हे कळायला कदाचित अजून थोडं आम्हाला लोकांपर्यंत नेण्यासाठी थोडा अवधी लागेल, पण तो नक्कीच आम्ही 2024 पर्यंत नेऊ ही मला खात्री आहे.